अपन अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहू. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच आपल्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. आज दिनांक 21/7/2023 रोजी राजेश कर्मचारी संदर्भात निर्गमित झाले अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय 21 जून 2023 पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संदर्भात आज दिनांक 21 जून 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयाने राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लाभ मंजूर करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदरचा शासन निर्णय हा राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून 21/6/2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या परिभाषित अंशानुसार निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू झालेली असलेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधीनस्थ महाविद्यालय प्रक्षेत्र संस्था सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान, त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा उपदान लागू करण्याबाबत मोठा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सदर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास व रुग्णता निवृत्तीवेतनधारकास माना सेवा नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन लागू होणार आहे. तसे विद्यापी सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त उपदान सदर निर्णय शासन निर्णयाने लागू करण्यात येत आहे. दिनांक 1/11/2005 रोजी ते ह्या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतच नमुना 3 मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागणार आहे. त्यानुसार कुटुंब निवृत्तीवेतनधारकास त्याला मिळालेल्या संग्रह अनुदानाची रक्कम परिभाषित निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटी वर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ अनुयोग असणार आहे. तसेच सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तीवेतन अनुदानी असणार आहे. 21 जून 2023 हा महत्त्वाचा शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितली. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या संकेतांक क्रमांक 20/23/06/14/47/43/01 निभा मराळे यांच्यासाठी निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल तामिळ सर्कल अशीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तिथून हा जी आपण डाउनलोड करू शकतो.